नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या जय हिंद सन्मान या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी भारतावर जेव्हाही शत्रू राष्ट्रानं हल्ला केला तेव्हा आपल्या योद्ध्यांनी शत्रूला अक्षरशः धूळ चारली आहे अद्भुत साहस अतुलनीय शौर्याच्या बळावर भारतीय सैन्यानं युद्धाच्या मैदानात एक अमिट असा ठसा उमटवला ज्यानं जगाचा नकाशा बदलून टाकला तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर या दिवशी पाकिस्तानच्या वायुसेनेनं भारतावर हल्ला चढवला तेव्हा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की भारताकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरानं तेरा दिवसातच त्यांची धुळधाण उडणार आहे अवघ्या तेरा दिवसात पाकिस्तानला जबरदस्त असा पराभव पत्करावा लागला एकोणीसशे मध्ये पाकिस्ताननं केलेल्या आगळीकीनं पाकिस्तानचे कायमचे दोन तुकडे झाले पूर्व पाकिस्तान बांगलादेश नावानं जगाच्या पटलावर उदयाला आला बांग्लादेश स्वतंत्र झाला पाकिस्तानच्या जवळपास त्र्याण्णव हजार सैनिकांनी भारतीय सैनिकांच्या पुढे अक्षरशः गुडघे टेकले पाकिस्तानकडे भारताच्या दहा पट मोठं सैन्य होतं पण तरीही पाकिस्तानला भारतीय सैन्याच्या या शौर्यापुढे नतमस्तक व्हावं लागलं ऐतिहासिकरित्या हे स्पष्ट झालं की पाकिस्तान समोरासमोरच्या लढाईत भारताला कधीच पराभूत करू शकत नाही त्यामुळेच पाकिस्तान आपल्या भूमीत दहशतवादाला आश्रय देत भारतातली शांतता भंग करण्याचा कुटील डाव आखतोय सद्यस्थितीत तालिबानींच्या अफगाणिस्तानवरील सत्तेनंतर पाकिस्तान भारताला पुन्हा घाळ करण्याची स्वप्न बघतोय पण पाकिस्तान अशी स्वप्न पाहताना एकोणीशे एकाहत्तरच्या तेरा दिवसांच्या युद्धातल्या ऐतिहासिक पराभवाची आठवण जरूर ठेवायला हवी सोळा डिसेंबर दोन हजार एकवीस या दिवशी भारत मोठ्या सन्मानानं पाकिस्तानवरच्या त्या विराट विजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे आणि त्याच निमित्तानं भारतीय जवानांच्या त्या शौर्याला सलाम करण्यासाठी न्यूज एटीन लोकमत घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम जय हिंद सन्मान आणि याच सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्यांनी युद्धामध्ये शौर्य गाजवलं जे त्या सुवर्ण महोत्सवी आता जो क्षण आपण साजरा करतोय त्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार बनले असे आपले योद्धे आता आपल्या सोबत आहेत आपल्या सोबत आहेत कर्नल सुरेश बागवे सर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये फील्डवर जाऊन त्यांनी आपलं शौर्य दाखवलं त्यामुळे आज त्यांच्याकडून सुद्धा अनेक आठवणी आपल्याला जाग्या करायच्या बागवे सर तुमचं स्वागत आहे तुम न्यूज एटी लोकमंच या विशेष कार्यक्रमामध्ये खरं तर इज सेक्टरमध्ये युद्धात तुम्ही सहभागी झालेला होतात आणि त्यानंतरचा पुढचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे यानंतर आपल्यासोबत आपल्यासोबत असणार आहेत विशेष पाहुणे ज्यांनी युद्धामध्ये खरंच महत्त्वाची भूमिका बजावलेली होती आपल्यासोबत आहेत मेजर विक्रांत कावळे सर कावळेसर तुमचं सुद्धा स्वागत न्यूज एटी लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आणि आपल्यासोबत तुकाराम किसन रामटेके सर नागपूरहून जोडले गेलेले आहेत रामटेके सर तुमचंसुद्धा स्वागत या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला मला बागवी सरांकडे जायचंय जेव्हा आपला देश आता सुवर्ण महोत्सवीत या विजयाचा साजरा करतोय तेव्हा स्वाभाविकपणे आज आमच्या नुसत्या अंगावर शहारे येतात ते सगळं आठवलं आणि हे सगळं बोलताना सुद्धा तुम्ही जेव्हा हा सुवर्ण महोत्सव साजरा कराल तेव्हा तुमच्या मनात नेमकी काय भावना असेल सगळ्यात पहिलं म्हणजे मी एकोणीसशे सत्तर मध्ये पास आऊट होऊन सेकंड लेफ्टनंट बनून मी ज्यावेळी युनिट जॉईन केली सात मराठा हा आणि एकाहत्तरमध्ये लढाई ज्यावेळी डिक्लेअर झाली त्यावेळी म्हणजे आय वॉज जस्ट लाईक like अ ॲब्सल्युट यंगस्टर आणि त्याच्यामध्ये आपण इमॅजिन करू शकता आमचा अनुभव आणि एकदम म्हणजे लिमिटेड होता हाँ. तरी पण एकदा ज्यावेळी आम्हाला कळलं की आमची बटालियन जी आहे ती वॉरमध्ये आम्ही आमच्या त्या ते तेरा दिवसाच्या वॉरमध्ये दोन वेळा युनिटने अटॅक केला पाकिस्तानच्या लोकेशन्सवर मी एक प्लाटून कमांडर म्हणून होतो आणि त्यावेळी माझ्या अंडर तीस लोक असायचे एका प्लाटून मध्ये आणि मी त्यांचा कमांड आणि आमच्यासाठी जो जो प्लान होता तो दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पहाटे आणि त्यावेळी पुरपुरी युनिट आमची जी आहे म्हणजे जनरली दोन कंपनीज ज्या असतात त्या फॉरवर्ड कंपनीज म्हणल्या जातात आणि त्या फॉर्वर्ड कंपनीमध्ये एक कंपनी आमची अल्फा कंपनी म्हणून होती तर त्याच्यामध्ये मी होतो तर तो जो अनुभव होता आणि आम्ही जोपर्यंत म्हणजे आम्हाला काही कल्पना नाही की एनिमी कुठं कुठे आहे दुश्मन आमच्या समोर कुठे छुपलेला आहे आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे ऍब्सोलुटली पीच डार्क काही तुम्हाला म्हणजे इवन पाच गजवर पण काही तुम्हाला दिसत नाही तर त्यावेळी आम्ही म्हणजे मार्च करत ज्यावेळी पुढे जातो आणि सडनली तुम्ही ज्यावेळी फायरिंग रेंजच्या आतमध्ये येता त्यावेळी तुमच्यावर एनेबी फायर करतो मंझे, मंझे हा, हा। तर त्यावेळी तुम्ही इमॅजिन करू शकता काय होऊ शकतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्हाला म्हणजे एवढा अनुभव नसल्यामुळे ॲज अ यंगस्टर सेकंड लेफ्टनंट एक वर्षाची सर्व्हिस आणि त्यावेळी युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये भाग घेण्यासाठी तर आजूबाजूचा कोण मुलगा साहेब मला लागला साहेब मला गोळी लागली साहेब गोळी लागली अशा प्रकारे आणि हे सगळं ऐकून पण Hmm. तुम्ही तिथं था काय थांबू शकत नाही तुम्हाला दुसरा विचारच करू शकत नाही यु टू कीप ऍडव्हान्सिंग तुम्हाला हा, मार्च करून पुढे जावं लागतं आणि अशा प्रकारे उजेड होईपर्यंत हे सगळं आमचं चाललं होतं त्याच्यामध्ये आमची कॅज्युअलिटी बरीच झाली पण आम्ही पहिल्या अटॅकमध्ये एनिमीला पाठीमागं हे करून त्यांचा जो पोस्ट जी आम्हाला युनिटने रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती त्या पोस्टला आम्ही कब्जा केला जवळजवळ सकाळी साडेसात वाजेपर्यंत हा म्हणजे आमचा पहिला एक अनुभव होता पहिला अटॅक आम्ही जो केला तो पाचशागड एरियामध्ये hmm. आणि दुसऱ्या अटॅकला जेवढी आम्हाला कळलं की आम्हाला सात मराठ्याला ही जबाबदारी दिलेली आहे कमांडिंग ऑफरनी huh. hmm. ते होतं कांतानगर ब्रिज hmm. आणि अतिशय महत्वाचं ते जंक्शन होत तर hmm. त्यावेळी आणि तो, तो म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल सकाळी पहाटेचा म्हणजे सकाळचा हे होता अनुभव कारण आम्हाला इन्फॉर्मेशन जी मिळाली होती ती जरा आणि इन्फॉर्मेशन देणारे कोण इन्फॉर्मंट होते ते सगळे तिकडचे जे ह्याचे बांगलादेशला नंतर बंग्लादेश बनले ते हो, हो, तर त्या लोकांकडून ते इन्फॉर्मेशन आम्हाला जी मिळाली ती थोडीशी चुकीची मिळाली होती त्यामुळे आमचा अटॅक जो होता तो डे टाइमला झाला होता बर आणि त्या डे टाइमच्या अटॅक मध्ये आम्ही सक्सेसफुल झालो खूप हो यशस्वी झालो बरोबर फक्त लढाई आणि देशासाठी आपल्याला लढायचंय हा एकमेव विचार तेव्हा डोक्यात असतो आणि तो विचार घेऊन तुम्ही लढलात खरोखरच आमच्या सगळ्यांसाठी हे अत्यंत अभिमानास्पद बाब आहे मला रामटेके सरांना सुद्धा विचारायचंय सर तुमच्या छातीवर या देशाचं शौर्य तुम्ही देशासाठी तुम्ही गाजवलेलं शौर्य तुमच्या छातीवरती अभिमानानं आज झळकतंय पण एकाहत्तरच्या त्या आठवणी जेव्हा तुम्हाला येत असतील तेव्हा तुम्हाला काय आठवतं म्हणजे नेमकं की त्या एकाहत्तरच्या अशा गोष्टी ज्या तुम्ही विसरू शकत नाही सेवन्टी वन वार मध्ये जे काय झालं जसं घडलं हा ऍक्च्युली काय मला मराठी जास्त बोलणं येत नाही ठीक आहे सर काही मी हिंदी पण वापरू शकतो प्लीज सर तर काय झालं ॲक्च्युली आतापर्यंत मला असं नाही वाटत की मी सेवन्टी वन वारमध्ये ॲक्च्युली होतो आय वॉज फिलिंग जस्ट लाईक आय वॉज अ नॉर्मल एअर वॉरियर सो लिटल आय विल गो आऊट फोर डिसेंबर हां आय वॉज पोजिशन ॲट हिंडन एअरपोर्ट माय युनिट युनिट वाज हेलिकॉप्टर बिफोर दॅट आल्सो आय वॉज वर्किंग ऑन हेलिकॉप्टर फ्रेंच हेलिकॉप्टर एल्युट थ्री मार थ्री माय जॉब वाज टोटली टू रेस्क्यू फ्लड विक्टीम रेस्क्यू इंजुअर्ड पीपल दोस डे दॅट वाज इन युअर हार्ट जे सैनिक झाले किंवा ज्यांची कॅज्युअल्टी झाली डिसेंबर शहीद झाले त्यांना आणणं आणि ही जबाबदारी होती तुमची प्रामुख्यानं हो त्यांना अण्णा तिथून अण्णा त्यांना मेन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करता हा हे मी ॲज अ ग्राउंड टेक्निशियन हा दोस्ट डेज आय वॉज टू मेंटेन दॅट हेलिकॉप्टर सो दॅट आय कॅन कॅरी आउट माय कमांडिंग ऑफिसर मिशन टू रेस्क्यू पीपल हा सो आय वॉज टोल्ड टू गो टू जालंधर बर जालंधर वी हॅव टेकन टू हेलिकॉप्टर्स अँड

आय कॅन सर्व द चाइल्ड हु हॅज गॉन फॉर वॉर माय हेलिकॉप्टर कम बॅक सेफ अँड ब्रिंग द पेशंट सो दॅट दे कॅन हॅव अ बेटर ट्रीटमेंट दॅट वॉज माय ड्युटी आय वॉज ॲज अ ग्राउंड इंजिनियर सर नक्कीच मला विक्रांत सरांना विचारायचंय विक्रांत सर भारतासाठी हे युद्ध जिंकणं किती अवघड होतं भलेही हे युद्ध तेरा दिवसांचंच होतं हे युद्ध जरी छोटं असलं तरी त्याचा परिणाम प्रचंड मोठा होता कारण जगाचा नकाशा या युद्धानं बदलून टाकलेला होता भारतासाठी हे युद्ध जिंकणं किती आव्हानात्मक होतं सुरुवातीला जेव्हा मंत्रिमंडळात त्यावेळेस मंत्र, प्रधानमंत्री होत्या मिसेस इंदिरा गांधी हा त्यावेळेस जेव्हा त्यांनी बैठक बोलवली होती आणि त्या याच्या त्या बैठकीमध्ये एक सल्ला देण्यासाठी म्हणून चीफ ऑफ द आर्मी स्टाफ जनरल मानेक शासक ते पण तिथे उपस्थित होते आणि ही यांची सगळ्यांची चर्चा झाली आणि यांनी निर्णय घेतला की आपण हे युद्ध करावं पंतप्रधानांनी आदेश दिले त्यानुसार मग यांनी एक्सेप्ट केलं आणि नंतर मग जायला लागलेत मीटिंग मिटिंग झाल्यानंतर शेवटी जायला लागले तेव्हा मिसेस इंदिरा गांधींनी त्यांना विचारलं की जनरल सॅम की आपण जर युद्ध केलं तर आपण जिंकू ना Hmm. तर त्यावेळेस जनरल सामने जे उत्तर दिलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं या चर्चेत ते मुद्दाम सांगणं गरजेचं आहे hmm. प्लीज सर त्यांनी असं सांगितलंय की मॅडम इफ यू आस्क मी टू फाईट अ वॉर आय विल डेफिनेटली म्हणजे तुम्ही जर मला युद्ध लढायला सांगितलं तर मी एक सच्चा सैनिक म्हणून ते युद्ध लढणारच hmm. पण त्या युद्धात आपण जिंकू किंवा नाही hmm. हे याचं उत्तर जर तुम्ही मला विचारलं तर त्या घडीला म्हणजे त्या क्षणाला त्यांनी ही मीटिंग मला वाटतं तेवीस एप्रिल एकोणीसशे एकाहत्तर या या दिवशी झालेली आहे आणि त्या दिवशी त्यांनी हे उत्तर दिलं की जर आपण हे आज जर युद्ध सुरू केलं तर या युद्धामध्ये आपले हारण्याचे चान्सेस जास्त आहेत मग ते म्हणले की नाही अरे असं चालणार नाही मग आपण काय करायला पाहिजे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मला वेळ द्या आणि तो इंदिरा गांधींनी ते मान्य केलं की यश मी युद्ध हरण्यासाठी अजिबात लढणार नाही तर युद्ध जिंकायचंच आहे मग त्यावेळेस युद्धासाठी वेळ मागितला गेला युद्धासाठी वेळ दिल्या गेला त्याच्यानंतर पूर्ण तयारी केली गेली आर्मी नेव्ही एअरफोर्सची आपण पूर्ण तयारी केली आणि ती पूर्ण तयारी करून नंतर मग आपण त्या युद्धात प्रत्यक्षपणे उतरलो आणि चार डिसेंबरच्या अगदी पहिल्या पहिल्या मिनिटापासूनच आपण त्या युद्धाला सुरुवात केली कारण तीन तारखेला त्यांनी आपल्यावर जम्मू काश्मीरमध्ये अटॅच केलेले होते आणि या युद्धाची अजून एक खासियत आहे की या युद्धामध्ये आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स यांचं जे कॉर्डिनेशन होतं दॅट वॉज दी बेस्ट वन म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट नमुना जर म्हणायचा ना की समन्वयाचा उत्कृष्ट नमुना काय आर्मी नेव्ही एअरफोर्सचा तर ते आहे एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध आर्मी आर्मी पूर्णपणे लढली नेव्हीनं पाकिस्तानच्या नेव्हीला पाकिस्तानच्या शोरवरच म्हणजे बंदरांवरच बांधून ठेवलं आणि आपल्या एअरफोर्सनी पूर्ण एअर सुप्रीमसी मिळवलेली होती बांगलादेश बांगलादेशच्या वरती आणि आपण आपल्या एअरफोर्सनं पाकिस्तानच्या एकही एअरक्राफ्टला आपल्या जवळ वॉर झोनमध्ये जवळ येऊ दिलं नाही किंवा पाकिस्तानातून बाहेरच निघू दिलं नाही आणि ही धू चालल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सैनिकांचं मनोधैर्य जबरदस्त उंचावलं आणि नुसतं तेवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचा एक वेगळा ठसा उमटाव उमटवण्यासाठी हो, हे जे युद्ध आहे ह्या युद्धाचं अतिशय महत्व आहे आणि इतक्या कमी दिवसात त्र्याण्णव हजार सैनिकांना जर युद्धबंदी बनवू शकतो हो, याचा अर्थ भारताची जी ताकद आहे ती अतिशय चांगली आहे आणि भारत आता हा देश सक्षम झालेला आहे आता तो एकोणीसशे बासष्ट सारखा कमकुवत राहिलेला नाही आणि हे जगा जगापुढं जेव्हा आलं तेव्हा निश्चितच भारताची इमेज एक वाढलेली दिसते तेव्हा आपल्या या योद्ध्यांकडून आणखी काही आठवणी आपल्याला जाणून घ्यायच्यात पण एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत वर जय हिंद सन्मान ब्लॉक या आपल्या पक्षानं सर्वात वाईट कामगिरी केल्यानंतर जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्कल यांनी पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली पार पडलेल्या निवडणुकांमध्ये युनियन ब्लॉक आणि सोशल डेमोक्रॅट्स या दोन्ही पक्षांना तीस टक्क्यांहून कमी मतं मिळाल्यानं सत्ता स्थापनेच्या चाव्या आता विरोधी पक्षांकडे असल्याचं बोललं जात आहे निवडणुकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं युरोपमधल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेची धुरा कोणत्या पक्षाकडे जाणार याबद्दल आता तर्कवितर्क लढवले जात आहेत व्हेनेझुएला सरकार आणि विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी सोमवारी निकोलस मड्युरो यांचं प्रशासन आणि नॉर्वे सरकार दरम्यान सुरू असलेल्या चर्चा प्रक्रियेमध्ये मध्यस्थ म्हणून काम आहे चोवीस सप्टेंबरपासून या सत्रांना सुरुवात होणार होती पण या दरम्यान नॉर्वेच्या पंतप्रधानांनी मानवी हक्कांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर माड्युरो सरकारनं चर्चा सुरू करण्यास काहीसा वेळ घेतला नॉर्वे सरकारसोबत पुन्हा एकदा बोलणी झाल्यानंतर व्हेनेझुएला आणि नॉर्वे सरकार दरम्यान चर्चासत्रांना आता सुरुवात होईल अशी माहिती मिळते युरोपियन युनियनच्या रिकव्हरी आणि रेझिलियन्स फॅसिलिटीला रोमानियाच्या आर्थिक पुनर्बांधणी आणि स्थैर्यासाठी निधी देण्याबाबत युरोपियन कमिशननं हिरवा कंदील दाखवला आहे या अंतर्गत आता रोमानियाला युरोपियन कमिशनकडून चौदा पूर्णांक दोन बिलियन युरोसचा निधी आणि जवळपास पंधरा बिलियन युरोसचं कर्ज तातडीनं मंजूर केलं जाईल असं युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे चीनमधल्या ला पालमा बेटातल्या ज्वालामुखीचा उद्रेक अजूनही कायम आहे लावा अजूनही सतत बाहेर पडत असल्या कारणामुळे इथली परिस्थिती आता आणखी गंभीर बनलेली आहे या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आतापर्यंत अंदाजे पाचशे इमारती गाडल्या गेल्या आहेत आणि जवळपास सहा हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ज्वालामुखीतून लावा पूर्णपणे बाहेर पडण्याची प्रक्रिया संपलेली नाही पुढचे काही दिवस धोका कायम राहू शकणार आहे प्रशासनाकडून धोकादायक भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित केलं जात आहे तर इतर नागरिकांना आपापल्या घरांमध्येच राहण्याच्या प्रशासनानं केलेल्या आहेत सोमवारी एका ग्रीक बेटाला पाच पूर्णांक आठ स्केलचे भूकंपाचे धक्के बसले यामध्ये एक व्यक्ती ठार झाली असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळतीय मृत व्यक्तीला भूकंपाच्या केंद्रबिंदूच्या अगदी जवळ असलेल्या आर्केलोचोरी गावामध्ये अर्धवट कोसळलेल्या चर्चच्या ठिकाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे भूकंपामुळे टाऊन सेंटरमधले घरं आणि चर्चेसचं मोठं नुकसान झालं स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले या भूकंपाचा केंद्रबिंदू ग्रीसची राजधानी अथेन्स ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमतचा विशेष कार्यक्रम जय हिंद सन्मान जाणून घेऊयात आणखी काही एकाहत्तरच्या युद्धाच्या आठवणी हे युद्ध लढत असताना जमिनीवरचं हे युद्ध लढत असताना अशा कुठल्या गोष्टी होत्या ज्या आपल्या सैनिकांना जिंकण्यासाठी प्रवृत्त करत होत्या अशा कुठल्या गोष्टी होत्या ज्या आपलं सामर्थ्य होतं सगळ्यात पहिलं म्हणजे मी सांगेन म्हणजे जो माझा अनुभव आहे त्यावेळेचा हां ता एक hmm. मी एक आपल्याला पहिल्यांदा सांगितलं ॲज अ सेकंड लेफ्टनंट यू हॅडले इन इ वन इयर सर्व्हिस तर त्या टायमाला म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट पूर इंडियन आर्मीचं जसं आत्ता या साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे एवढं तुम्हाला अनुभव नसतो पण मी एवढंच सांगेन की बेस्ट हा बेस्ट क्वालिटी ट्रेनिंग huh. म्हणजे युद्धाला तयार होण्यासाठी आपल्याकडे जो वेळ हा हो असतो तो वेळ आपल्याला मिळाला कारण हे दिस इज काइंड कर्सी जनर, ले जनरल hmm. लेट जनरल मानेकशा फिल्ड huh. मार्शल मानेकशा आय एम सॉरी आय स्टँड करेक्टेड तर त्यांच्यामुळे हा जो आपल्याला वेळ मिळाला एंटायर इंता, म्हणजे एंटायर इंडियन आर्मी म्हणा नेव्ही म्हणा एअरफोर्स म्हणा सगळीजणं वॉरसाठी उत्तम प्रकारे रेडी होती रेडी फॉर वॉर huh. तर त्यामुळे दोन्ही फ्रंटला आपल्याला जे आहे तसं काही प्रॉब्लेम आणि वी वन एव्हरीवेअर कॅज्युअलिटी ज्यावेळी आपण वॉर एक फाईट करतो तर कॅज्युअलिटी दोन्ही बाजूला असणारच एनिमीची असणार आपली पण असणार असं आपण नाही सांगू शकत की कॅज्युअल्टीज नाही आहेत ते तर होणार आहे पण अल्टिमेट फायनल जो हे असतो रिझल्ट तो सगळ्यात काउंट केला जातो म्हणजे तो म्हणजे यू आर विनिंग द वॉर डिफिटिंग युअर एनिमी अँड विनिंग द वॉर आणि जे पण काय जसं आपल्याला माहिती पाहिजे की बांगलादेशला आपण इंडिपेंडन्स मिळवून दिलं आणि तो एक आता नवीन देश नाईन्टीन वन मध्ये स्थापित झाला दिस इज ऑल बिकॉज ऑफ एक्सलंट ट्रेनिंग आणि त्यांचं जे आपलं लोकांचं जे स्पेशली एंटायर इंडियन आर्मी सगळ्या प्रकारची लोक आहेत प्रत्येक स्टेटची पण प्रत्येकजण म्हणजे आणि त्यावेळी मी तुम्हाला खरं सांगतो की आपल्याला असं काही वाटत नाही की अरे आपलं आणि मी सांगतो कारण कधी म्हणजे आपल्याकडे कधी कधी जेवण हे ते खायला वगैरे दोन दोन तीन तीन दिवस आपल्याला काही मिळत नाही कारण वेन यू आर इन वॉर फ्रंट युअर पाठीमागनं जे जेवण सगळं जे जे काय येतं तुम्हाला पुरवठा तो कधी कधी स्टॉप होतो यू कॅनॉट कम ॲट दॅट टाईम ऑल्सो तुमचं धैर्य एवढं स्ट्रॉंग असतं की यू फगेट अबाउट ऑल दिस म्हणजे यू डोंट फील आहे की मला भूक लागली मला जेवल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही असं काही नाही आहे दॅट मीन ऑल दॅट डिटर्मिनेशन वॉज देअर फॉर द एंटायर इंडियन आर्मी अँड दॅट इज द रिझन दॅट वी कुड विन द वॉर निश्चितच आपण ते जिंकलेलं आहे आणि पाकिस्तानचा पराभूत पराभव केला yeah. आपण एक मोठा पराभव झाला त्यांचे दोन तुकडे झाले त्या देशाचे आणि निश्चितपणे भारतीयांसाठी एक ही अभिमानास्पद बाब आहेच पण रामटेके सर जेव्हा अशा युद्धाच्या प्रसंगी आपण बघतो की तंत्रज्ञान हे खूप महत्वाचं असतं आपलं जे हवाई दल आहे ते फार सक्षम निश्चितपणे नव्हतं पण तेव्हा आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण हवाई दलाच्या माध्यमातून शत्रू राष्ट्राचा पराभव करणं हे किती मोठं आव्हान होतं हवाई दलासाठी मी हेलिकॉप्टर युनिटमध्ये असल्यामुळे हां आणि आमच्या लोकांच्या डायरेक्ट इन्वॉल्वमेंट नसते आमचं काम काय आहे मी ॲज ए टेक्निशियन हां ॲज अ ग्राउंड